नमस्कार, मी प्रतीक्षा, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत थंडगार असं कैरीचं पन्ह किंवा कैरीचं सरबत. तर हे आपण कैरी न वापरता, न उकडता अगदी झटपट असं हे पन्ह बनवणार आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता आपण आजचं थंडगार कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे पाहूया. तर त्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतल्यात. तर शक्यतो कैरी आपण कडक घ्यायचे. तर आता आपण सगळ्यात आधी याचं वरचं देठाकडची बाजू चाकूने काढून घेऊया आणि याच्या आपण साली काढून घ्यायचे आहेत. तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याचा जो चीक असतो तोही पूर्णपणे काढून घेतला आहे. तर इथे मी सगळी साली काढून घेतल्यात. आता आपण याच्या बारीक फोडी करून घ्यायचेत. तर हे बघा, अशा प्रकारे आपण याच्या फोडी करून घ्यायचेत. तर इथे मी कैरीच्या फोडी करून घेतल्यात. तर तुम्ही बघू शकता हे. तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 10 ते 12 पुदिन्याची पानं. त्याचबरोबर यामध्ये आपण घालूया 1/2 वाटी साखर, 1/2 चमचा भाजलेली जिरेपूड, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा काळं मीठ आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता आपण याची मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया. तर हे बघा, मी याची इथे पेस्ट बनवून घेतले. तुम्ही बघू शकताय अगदी मऊ अशी याची पेस्ट तयार झाले. तर आता आपण हे का वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही हे 2 ते 3 दिवस सहज फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचं पन्ह बनवू शकता. तर पन्ह बनवण्यासाठी इथे मी ग्लास घेतलेत. तर यामध्ये आपण घालूया बर्फाचे तुकडे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर तुम्ही फक्त थंड पाणी वापरलं तरीही चालेल. तर आता आपण एका ग्लासमध्ये 2 चमचे इतकं कैरीची पेस्ट घालायचे आणि यामध्ये आता आपण थंडगार पाणी ओतूया. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर आता आपण हे चमच्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं थंडगार कैरीचं पन्ह किंवा कैरीचं सरबत तयार आहे. यावरती मी तो एक पुदिन्याचं पान ठेवते जेणेकरून हे खूपच अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि प्यायलाही खूपच मजा येईल आपल्याला. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान नवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.